आहे ना कोणाचा फोन वाढले आता अयो अण्णाचा आता हे पैसे मागतो काय हा बोला ना अण्णा भाऊ कुठे रे घरी घरी आहे हा काय करतो घरी आता काय करतोय बघतोय बंगल्याचं काम कसं झालंय कसं नाही ते झालं ना वर्ष आता कवरती बंगला बघतो अहो अण्णा आता तुमच्याकडून काढलेले सगळे पैसे अख्खे बंगल्यात घातलेत राव मी अरे बरं झालं विषयावर आला मला वाटलं विसरला का काय कवा देतोय 50,000 रुपये अहो आता तुम्हाला इसरून आणि तुमच्या पैशाला इसरून जमन का अण्णा मला सांगा बरं हा एवढी मदत केली तुम्ही मला एक एक 15 ते 20 दिवस थांबा मी तुमचं पैशाचं काम करतो अरे तो 15-20 दिवस करता करता वर्ष झालं रे भाऊच्या हो अण्णा अहो अण्णा असं नका करू राव तुम्ही काय मला माहिती नाही आजचे आज माझे 50,000 टाक नाही तर बंगला माझ्या नावावर करून दे आजचे आज हो आजचे आज काही काही येडबीड लागलं काय मला माहित नाही अयो बर बर करतो बघतो काहीतरी बघतो नाही तो नाही बघितलं तर मी दाखीन अयो तू दाखीन काय झालं काय विचारती त्या अण्णाचा फोन आलता पैसे दे म्हणतोय लगेच तो लगेच आता काय सांगत नाही ते म्हणला पैसे नाही दिले ना मी बंगला नाव करून घेईन अहो असं काही करू नका आपल्याला स्वप्न आहेत त्या घरात आता मग सगळं खरं आहे अख्खे स्वप्न घातले त्या घरात आता ते पैसे मागतोय ना देव त्याला म्हणलं 15-20 दिवस मला सवड दे मी तो देतो मी काय तो पैसे ठेवणार आहे का पण ऐकायला तयार नाही ते म्हणतो पैसे नाही आणले ना आजच्याच पैसे नाही दिले तर मी अख्खा बंगला नाव करून घेईन असं नका करू त्यांना म्हणा ऐका ना एवढे दिवस थांबले आता अजून थोडे दिवस थांबले तर काय फरक पडणार आहे ते सगळं झालं रे आता पण त्याने ऐकलं पाहिजे ना तुम्ही काही करा मला नका सांगू घराचं नका नाव घेऊ पण आता मग सगळं खरं आहे तुझं तुम्ही नका काळजी करू बघा ना कुठं होत असलं तर मस्त म्हणते काळजी बाता कुठं बघा बाता आईने 50,000 ते काय 5-4 रुपये आहेत का सांग बरं 50,000 कोण देईन आपल्या लगेच आता नाही काहीतरी मी डोकं चालितो बघतो काहीतरी तू आवर तुपलं घरातले काम मी येतो जाऊन काहीतरी बघतो मी आता ते पैसे सोय करायला लागत नाही ते एवढा खर्च केलेला बंगला देऊ नाव करून घेतले मला सांग बरं परत झोपड्यात राहायची वाढ येईन आपली नाही तसलं काही करू नका पण बघा कुठं होत असलं तर पण घराचं काय त्याला म्हणा घराचं नाव करायचं विषय नको घेऊ म्हणा नाही करतो मी काहीतरी मी येतो आता येऊ का हातपाय गळाले आता माई अहो सांभाळ काळजी घ्या आता काय काळजी घेती तेरी उम्मीद ते मसाडेक मग हातात हात काय घेतो अरे बघत होतो किती सुना सुना हात दिसतोय सुना सुना हात दिसतोय म्हणून मी अभि आलाप लावला होता मग तिचा हात सुना आणि तुला सारे गावाला सुना खरंच ना तुम्ही दोघं मला काही गिफ्ट पण देत नाही काही नाही येत जाणार दर्शिक मला काहीतरी गिफ्ट बघा बरं माझ्या हातात काय आहे का तुझ्या हातात बोल तुला काय पाहिजे माझ्या काळीच काढून देईन तुला काहीच नको मला तिने मला गिफ्ट मागितलंय मला काहीच नको काहीतरी सोन्याचं ब्रेसलेट काहीतरी चेन गॅट काहीतरी द्या ना गिफ्ट ते नको सोन्याचं दे ना दे ना जवाब बाप असा उलटा टांगून आणि ना मग तुला कळेल याच्या बापाकडे रडून रडून घेतलंय ते येणी नाही मला गिफ्ट आलंय गिफ्ट फुकट्यात बोलतोय सगळं गिफ्ट आलंय मला कोणी दिलं गिफ्ट तुला नाही मी नाही सांगणार हे बघ आपण जत्रात गेलो घेतलं जवळजवळ किती पैशाचा असं बाब्या 30.5 रुपयाचे आपण होतो ना दोघं 30 रुपये 50 पैसे खरं बोलायचं काय खरं तुला घेऊ ना आम्ही छान वाला घेऊ तुला आहे ना तुला असं सोन्यानं मरीन हातात सोन्याचं ब्रेसलेट कानात सोन्याची डुल गळ्यात सोन्याची चेन सोन्याचं लाकीट सोन्याचं सोन्याचं हे सोन्याचं ते सोन्याचं हे
तारा आणि तारा लोखंडाचा. मला काय म्हणायचं ऐक ना, तिला आपण सगळं सोन्याचं दिलं, सोन्याला राग नाही यायचा. मी तेच म्हणणार होतो. कोण सोन्या? ते आपल्या गावात, आपल्या गावातलं सोने. तिचं कशाला? तू म्हणले ना सोनं. सोनं द्या म्हणते मी, सोन्याचं नाही. सोनं मीन्स गोल्ड का? ओ माय गॉड, वा वा, विदेश विदेश अँड फर्टिलायझर ऑन. गप गप गप. दिस इज गॉड मिस्टेक. थँक्यू थँक्यू थँक्यू. ऐक ना, ह्या बाब्याचं काय मनावर घेऊ नको. तुला लागल तेवढं सोनं देतो. येड ये, 35.5 रुपयाचं गा हातात घातलंय त्याने ते बँड. आणि हे बघ, ओरिजिनल 1500 रुपयाचं आहे. हा ओरिजिनल आहे, बापाकडे रडून रडून घेतलं. काही का होईना, 1500 पण 35.5 रुपयात नाही ना जात्रात घेतलेलं. पण मला जाऊ दे, तुमच्या नका सांगू, मला द्या ना काहीतरी गिफ्ट. तुला आहे ना सोन्याचं ब्रेसलेट. बाब्याच देईन तुला बाब. सोन्याची अंगठी आणि कानात सोन्याचं आणि गळ्यात सोन्याची. आधी आधी कपडे आहे का बघ. भावाचा ड्रेस आणतो, येतोय घालून गावात. तब्येत सारायला माहिती बघ, येतोय मला एकदम. हा येतोय मला एकदम. बरं ती जाऊन दे, तू सोन्याच घ्यायचं सगळं दिलं मी. चल आपलं प्रॉमिस. प्रॉमिस प्रॉमिस. हे बघा बाब्या, विचार करून बघ. आता प्रॉमिस बिमिस देतोय बाबा, नंतर प्रॉब्लेम नको. पैसे आहे का? पैसे तू काय करायचे? मी आपलं काही करीन काही. आजची आज मी सोनं आणून देणार बघ तू. खरं मी बी देणार. काय चाललंय हे जोडीच? सोनं आईला यांच्याकडे पैसे येतात कुठून? हे ह्या अप्सराला देतात. द्या भाऊ द्या. सोनं काय अख्खी बँक द्या तिला. आपलं हे नाही येत. आपलं आहेत ना? कोण म्हणलं नाही? मग तुला सोन्यानं म्हणेन. तुला काय करायचं? सोनं आणून देईन म्हणलं. देईन ना, पैसेच काय करायचं तुला? तू सोन्याची मतलब आहे ना? सोनं दिलं आणून. हा तू दे आणून. काय सांगू तुम्हाला आहे ना, आम्हाला थोडं अडचण आली आहे आणि ते आमच्या टेन्शन मध्ये येत. ते स्वतःला विक्टिम पण माझं सोनं नाही टाकणार म्हणून तुम्हाला येते ना विनंती आहे. त्यांना पूर्णच घेऊ नका. मी तुम्हाला एक काम दिलं म्हणून. एवढी काय अडचण आली पूर्वी? हा येते सांगून मी तुम्हाला म्हणतो. माता हे आम्ही गहाण ठेवून तुम्हाला पैसे आणून देऊ. बघ आम्ही थोड्या वेळाने, काय टेन्शन नका घेऊ. वहिनी आम्ही आहेत. त्यांना बघ का समजून देऊ. नाही सांग. नाही नाही. घरातलं सोनं कुठे आहे? घरात नाही बाई. अयो चोरीला गेल काय? चोरीला गेल काय? आठवलं मला. तू बस इथं, मी आलो तू सोनं घेऊन. बरं काय झालं? काय नाही, तू काहीच नको काळजी करू, मी आलो लगेच. लय भारी काम झालं रे आपलं. एक नंबर. कळलं बी नाही आपण. काही टेन्शन राहिलं कोणाला? काही कळू न दिलं नाही याच का? अरे पण झालं काय? काय झालं? हॅलो आयो उठ. अरे झालं काय? उठाचो मी, चला लवकर. आला इकडनं. ना आला तुमचे चंद्रे. हे चंद्रे, हाय रे. तू म्हणले ना तू सोनं चोरी गेलाय. ह्या बघ हे सोनं, एक हे नालायक दोघ सापडले मला वाटा. नालायकांनो ऐका तर घाबरचो. खरे सोनं चोर, त्याचं सोनं चोर.
ऐकून मारू नका त्यांना. काय ऐकते तू? हे धरले नाही तर गेला असते का सोनं घेऊन ते माहितीये का? अहो मी काय म्हणते ते ऐका तुम्ही दोन मिनिट. अयो परत अण्णाचा फोन आला. हा अण्णा बोला ना. काय कर्ज फेडला कोणी? सोंग्यान बाबे. हा बर 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 ठेवा ठेवा. यांनी कर्ज बुजिलंय? अहो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. मी ना यांना सोनं दिलत आपलं कर्ज फेडण्यासाठी, पण यांनी सोनं न देता आपलं काम पण केलं, सोनं आणलंय परत. मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तुम्हाला वाटतं ना तेवढं वाईट नाही तो?